सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मोठे पक्ष असून त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आहे. याचबरोबर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा निवडणुकीत डॉग हॉर्स म्हणून इतर पक्षांना घाम फोडणारा आहे. सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मोठे पक्ष असून त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आहे. याचबरोबर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा निवडणुकीत डॉग हॉर्स म्हणून इतर पक्षांना घाम फोडणार आहे. त्या दृष्टीने मनसेनेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबईत अजूनही या पक्षाचे प्रस्थान कायम आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं नसलं तरी एक चांगली मतपेढी आजही मुंबईत आहे. मनसेच्या वतीने मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा मेळावा घेऊन निवडणुकीच्या धर्तीवर पक्षबांधणी सुरू आहे. चेंबूरमध्ये मनसेचे पदाधिकारी वसंत फडके यांनी या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जनतेपर्यंत पोहोचायचे आणि नवीन मतदारांना मतदार यादीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहे असे सांगितले. तर चेंबूर मतदारसंघातील भावी उमेदवार म्हणून चर्चेत असलेले विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळे यांनी राज ठाकरे जो आदेश देतील त्यावर मनसैनिक काम करतील असे सांगितले. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका हेच डोळ्यासमोर ठेवून तयारी करायला लागते असं नाही आहे. ही बेसिक तयारी आहे. हजारी प्रमुख हे इतर पक्षात नाव आहे किंवा ब्लॉक कमिटी अध्यक्ष. आम्ही एका यादीला एक जो प्रमुख देतो त्याला आम्ही गटाध्यक्ष म्हणतो. गटाध्यक्षांची नोंदणी आमच्या शाखाध्यक्षांनी करून घेतलेली आहे. आज त्यांना याद्या कशा तपासायच्या याचं मार्गदर्शन आज आहे. ते करायला आलो आहे आणि ते काम सतत चालू असतं. त्यात नवीन काही नाही आहे. एक विधानसभा किंवा लोकसभा तयारी म्हणून याकडे आता इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे तुम्ही तसं म्हणू शकता की ही तयारी आहे. पण हे सातत्याने करावं लागणारं काम आहे. इलेक्शन आली म्हणजेच करावं लागतं असं इथला भाग नाही आहे. अपग्रेडेशन मतदार याद्यांचं कायम होत असतं. निवडणुका आल्या की त्याला जास्त गती येते. एवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आपल्या पद्धतीने जी तयारी करायची ती करणारच आणि आमची तयारी ही परमेश्वर कृपेने माननीय राज ठाकरे साहेबांचा आशीर्वाद, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत, आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची मेहनत आणि आमच्याबरोबर असलेले आमचे सहकारी मित्र फडके साहेब असतील किंवा आणखीन आमची जी टीम आहे ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने खूप जोरामध्ये आम्ही आहोत. एक दुसरा प्रश्न की काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी होते त्याच्यासोबत जर गेला तर आपलं काय भूमिका राहील? तो प्रश्न जो तुमचा आहे तो अतिशय चांगला प्रश्न आहे, परंतु तो माझ्या चौकडीच्या बाहेरचा प्रश्न आहे. मी विभाग अध्यक्ष आहे. तुम्ही ह्या विभागापुरतं बोला किंवा मी ज्या जिल्ह्याचा जिल्हा संपर्क अध्यक्ष आहे त्या जिल्ह्यापुरतं बोला तर 100% मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. परंतु ह्या आघाड्या आणि हा माझा प्रश्न नाही आहे. जे राज ठाकरे साहेब